नमस्कार, डिजिटल प्रभात मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आता आपल्या पिंपरी येथील प्रभातच्या कार्यालयामध्ये भाजपचे पहिले महापौर अर्थात आता माजी महापौर आहेत नितीन काळजे आपल्या सोबत आहेत. सर, प्रथमतः तुमचं खूप स्वागत डिजिटल प्रभात मध्ये. सगळ्यात पहिला महत्वाचा प्रश्न आहे की तुम्ही ज्या भागातून येता, म्हणजे सकाळी आपण मोशी आणि चरोली ह्या परिसरातून तुम्ही येत असता, तो भाग सध्या झपाट्याने वेगाने तो विकसित होतो. कोणकोणते प्रकल्प त्या ठिकाणी येणार आहेत किंवा आता सध्या आलेले आहेत की ज्यामुळे तो भाग विकसित झालेला आहे? तसं पाहिलं तर 25 वर्षापूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये चरोली, मोशी, दुर्गाव, चुईसवाडी, वर्मकुडे हा परिसर समाविष्ट झाला. नवीन 17 गावांमध्ये हा काही भाग होता आणि त्यानंतर खूप दिवसानंतर खऱ्या अर्थानं म्हणजे 2017 नंतरच त्या भागाला आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्यावेळेस खऱ्या अर्थानं सत्ता आपल्या पिंपरीच्या महापालिकेवरती आली आणि त्यानंतर जे आपण आणि प्रथम महापौर भूषवण्याची मला संधी मिळाली आणि त्या संधीनंतर खऱ्या अर्थाने आमच्या हा प्रभागांचा असून नवीन गावांचा असून अतिशय चांगल्या पद्धतीने बजेट टाकून आपला हा डेव्हलपमेंट प्लॅन आपण सुरू केला आणि त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पहिल्यांदा आमच्या भागामध्ये आम्ही प्रशस्त असे रस्ते बनवले ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने गरज होती, वाड्या वस्त्या होत्या, जिथं जायला रस्ते नव्हते त्या ठिकाणी आम्ही चांगले मोठे मोठे डीपी प्लॅनचे रस्ते बनवलेले आणि जवळजवळ 1500 कोटी रुपये आम्ही त्यावेळेस आपल्या प्रभागामध्ये दिले. अच्छा, एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी महत्वाचं म्हणजे रोडची कनेक्टिव्हिटी वाढवण्यामध्ये असेल तर विकास झपाट्याने होत गेला. सध्या गणेशोत्सव वातावरण आहे सगळीकडे, आता तुम्ही गणेशाची आरती करून आलात, काय गणेशाला काय सांगत नाही? आता इथून पुढच्या भविष्यामध्ये पण ज्यावेळेस आम्ही परत निवडून येऊ त्यावेळेस आम्ही खऱ्या अर्थाने जे राहिलेली कामं आहेत, मग आता रस्ते काही राहिले तर रस्त्यानंतर आता मग जे आरक्षण आहे आपल्या चौरळी गावामध्ये, आमच्या परिसरामध्ये, मोशी परिसरामध्ये खूप अशी मोठी आरक्षण पूर्वी टाकलेली, परंतु ती आता डेव्हलप अशी झालेली नाही बऱ्यापैकी. पण आता जी आपण त्याच्यामधील काही समजा गार्डन असेल, स्विमिंग टँक असेल, इतर काही समजा काही आरक्षण आपण विकसित केली, परंतु खूप असे आरक्षण आहे की ते आपण विकसित करू शकतो आणि जे राहिलेले आरक्षण आणि रस्ते आम्ही करण्यासाठी आम्हाला देवप्पाने तेवढी शक्ती द्यावी. ठीक आहे, तुम्ही खरं तर नितीन भाऊ तुम्ही एवढी वेळ दिला आमच्याशी चर्चा केली सगळ्या गोष्टींवरती महत्वाच्या आणि तुमच्या भावी वाटसाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. डिजिटल प्रवासासाठी मी प्रफुल्ल पिंपरी चिंचवड.